दरम्यान भाजपने पीडीपी सोबत सरकार स्थापन केलं तर ते चालतं, ते कसं चालतं असा सवाल मुख्यमंत्री ठाकरेंनी विचारला. त्यावर फडणवीसांनी नेमकं काय उत्तर दिलंय तेही बघूया. काश्मीरमध्ये त्यावेळेला मेहबूबा मुफ्ती बरोबर तुम्ही बसला होतात, मी ते माझ्या भाषणात पण बोललो, अनेकदा बोलले, तेच ते आणि तेच ते, दुसरं आहे काय आपल्याकडे? पण अफजल गुरुला फाशी देण्याचा जेव्हा प्रश्न आला त्यावेळेला या मेहबूबा मुफ्तीबाईंचं काय वक्तव्य होतं? अफजल गुरुला फाशी देऊ नका. ज्यांनी लोकसभेवरती हल्ला केला, देशाच्या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरावरती हल्ला केला, त्याचा मास्टर माइंड, त्याचा ब्रेन, त्याला फाशी देऊ नका. आणि दिल्यानंतर त्याचं पार्थिव त्यांच्या कुटुंबियांकडे द्या. त्यावेळेला जर मी विसरलो नसेल तर तेव्हा सत्तेमध्ये भाजपा सामील होता. आता तेव्हा आम्ही, मला वाटतं अजूनही तुम्ही बघा, कारण तेव्हा भाजपा सत्तेत असेल, कारण आम्हाला प्रश्न पडला होता की या अफजल गुरुला फाशी देऊ नका सांगणाऱ्या मेहबूबाबाई भारत माता की जय बोलायला लागले की काय, वंदे मातरम बोलायला लागले की काय. बोलले असते तर आम्ही सुद्धा सत्तेत नसतो आलो, पण त्यांच्या दर्शन घ्यायला आलो असतो आम्ही. आणि माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी म्हणाले की मेहबूबा मुफ्ती सोबत तुम्ही गेलात वगैरे. अरे बाबा, एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे, ते तर जाऊ द्या. हे खरंच आहे की ओसामाला मारल्याच्या आधारावरच ओबामाला दुसरी मिळाली टर्म, पण त्याच्यावर मी बोलणार नाही. पण एक गोष्ट मला सांगा की अशा प्रकारच्या आरोपींना फाशी देऊ नका म्हणून पत्र लिहिणारे तुमच्या सोबत बसलेत, सोबत बसलेत, आज बसलेत आज. आणि 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 मेहबूबा मुफ्तींच्या संदर्भात ज्या वेळेस सेपरेटिस्टनी सांगितलं आणि ज्या वेळेस आयएसआयनी सांगितलं काश्मीरमध्ये आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, केंद्र सरकारने निवडणुका घेऊन दाखवल्या, 60% मतदान करून घेऊन दाखवल्या. आणि त्यावेळेस पुन्हा सेपरेटिस्टने सांगितलं की निवडणुका झाल्या असतील पण सरकार बनू देणार नाही. त्यावेळेस या देशाची ती आवश्यकता होती आणि म्हणून मेहबूबा मुफ्ती सोबत आम्ही सरकार बनवून सेपरेटिस्ट आणि अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आयएसआयला दाखवलं सरकार बनू शकतं, पण त्यात राहिलो नाही. ज्या क्षणी हे जगाला दाखवलं की या ठिकाणी निवडणुका होऊ शकतात, दुसऱ्या क्षणाला त्या सरकारला लात मारली, लात. आम्ही राहिलो नाही त्या सरकारमध्ये, दुसऱ्या क्षणाला त्या सरकारला लात मारली अध्यक्ष महोदय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.